कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे सहाय्यक कीटक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. तेलंग सर नमस्कार. हॅलो. हा तेलंग सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय आहे कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन. नमस्कार. नमस्कार. आपला आजचा विषय आहे कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन. बरोबर. मला असं सांगा की या कपाशीच्या पिकांवरती प्रामुख्याने दोन प्रकारच्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. बरोबर. रस शोषणाऱ्या अळ्या आणि बोंड अळ्या. तर सर बोंड अळ्यांचं जैविक पद्धतीने नियंत्रण कशा प्रकारे करता येणं शक्य आहे? सर तुमचा टीव्ही वरचा आवाज कमी करा. हा ठीक आहे. शेतकरी बंधूनो, आपण जे काही रासायनिक कीटकनाशकावर भर देतो, आता सहज आपण कुठलाही कृषी सहाय्यक असतील किंवा संशोधन केंद्रावर असेल, आपण सहज म्हणतो की बाबा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करा. परंतु सध्या असं प्रयोगांची आढळून आलेलं आहे की सध्या रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्या किडीमध्ये सध्या मावाची परिस्थिती म्हणजे मावा तुरीची प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु ज्या ठिकाणी काही प्रयत्न केला नाहीये, फक्त जैविक पद्धतीने फवारणी केली, तर मावा तिथं बिलकुल म्हणजे आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आहे. तर शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की केवळ कीटकनाशकावर म्हणजे रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता पिकांची कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. त्याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी जरी मावा तुटकडे फुटकिडे पालीमाशी असेल, त्यासाठी फक्त आणि फक्त एकच कीटकनाशक मारायचे आणि मोठे लिस्ट घेऊन मारायचे नाही. आता सिप्रोनिल सारखे सायपरमेथ्रिन सारखे जर औषधं आपण मारली तर आपल्याला चिकटा होण्याची स्थिती असते. सिप्रोनिल हे बॅड इन्सेक्टिसाइड आहे, फक्त एखादं इन्सेक्टिसाइड आर्थिक नुकसानीची पातळी उघडल्यानंतर क्रोनिकामिक सारखं 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात दिमुळी 8% मारायचे. आणि दुसरी जी गोष्ट आहे बोंडाळ्या. बोंडाळ्यात मध्ये आता याच्यामध्ये शेतकरी बोंडाळी आणि हिरवी बोंडाळी या दोन बोंडाळ्या शेतीमुळे येत नाही आहे. फक्त आता शेंगरी बोंडाळी काही प्रमाणामध्ये फुलामध्ये आढळून येत आहे. तर याच्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. याच्यामध्ये कामगंध पातळ्यांचा वापर मॉनिटरिंगसाठी म्हणजे निरीक्षणासाठी करायचा आहे. आता याच्यामध्ये प्रिकॉशन म्हणून रासायनिक कीटकनाशक नाही मारायचे, कारण त्याच्या 4 अवस्था असतात अंडी आणि पोट पतन. त्या अंडी अवस्थेमध्ये टायकोग्रामा इडोनस किंवा टायकोग्रामा बॅक्टेरी आता बऱ्याच प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध होत आहे. त्याच्यानंतर कामगंध सापळ्यांचा वापर मॉनिटरिंगसाठी 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी किंवा जर आपल्याला मास कॅपिंग करायचं असेल तर 20 तळ्याचा आपण जर लावले प्रति हेक्टरी तर आपल्याला पतंग अवस्थेमध्ये त्याचा नाश करता येतो. आणि तसेच आता अंडी आणि आई अवस्थेमध्ये पहिल्या जर याच्यामध्ये आले असेल पहिल्या जे इन्स्टार असतो त्या इन्स्टारमध्ये किंवा अंडी अवस्थेमध्ये आपण किनारपासारखं औषध मारून त्याचा अंडीची नाही करू शकतो. आणि जे काय पहिला हे आहे पहिल्या इन्स्टार तसं सुद्धा आपण व्यवस्थितपणे करत होतो. परंतु रासायनिक कीटकनाशकावर केवळ अवलंबून राहता एकाधिक नियंत्रण पद्धतीच्या याच्यामध्ये आता पांढरी माती किंवा थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल सर की या ज्या गोंडाळ्या आहेत त्याचा जो प्रादुर्भाव होतो तो रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी आपण त्या जैविक पद्धतीने या कीटकांचा बंदोबस्त केला या अळ्यांचा बंदोबस्त केला तर तो नक्की चांगला आहे. सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.